एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। ही दोस्ती तुटायची नाही या गाण्याला साजेसा प्रकार आज सातपूर पंचक्रोशीत अनुभवायस मिळाला। निमित्त होते सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन। सविस्तर वृत्त असे, आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी सातपूर मनपा विभागात नोकरी करणारे सातपूर गावातील रहिवासी आणि मनपा कर्मचारी वसंत पंडित, निरंजन काळे, रवींद्र बाबूराव काळे, श्यामराव काळे, रंगनाथ काळे, अशोक कुशिरे आणि नवनीत काळे यांनी आपल्या 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली। त्याच पार्श्वभूमीवर आज त्र्यंबक रोड सातपूर राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल या ठिकाणी सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम वाजत गाजत या सातही मनपा कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते अण्णासाहेब कटारे, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, माजी सभापती योगेश शेवरे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष भिवानंद काळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक मौले, ऊर्जा फाउंडेशनचे अमोल पाटील, बसपाचे अरुण काळे, रवीनाना काळे यांसह अधिक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा तसेच सेवानिवृत्ती घेणाऱ्या सर्व सातही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। याबाबत बोलताना अधिक माहिती भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष भिवानंद काळे यांनी दिली। नाशिक महापालिकेमध्ये गेली 30 वर्ष आरोग्य खात्यामध्ये सेवा करत असताना हे सातही आमचे भीमसैनिक या नाशिक महापालिकेमध्ये अजय मेहता आयुक्त असताना आमच्या गावच्या आमच्या ज्या बिनामी जमिनी आहेत त्या महापालिकेला अर्धी केल्यामुळे त्या महापालिकेच्या अर्ध्या जमिनीमध्ये आमची महापालिकेचे कार्यालय बांधली आणि मग त्यामध्ये आम्ही तेव्हा रिपब्लिकन चळवळीत काम करत असताना दलित मुक्त सेनेचा उदय या नाशिक जिल्ह्यामध्ये झाला आणि त्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब रांगोळे असोत किंवा आमचे मुनवणे काळू काळे या सर्वांनी श्रीधर पंडित प्रयत्न करून आणि मग या सात लोकांना म्हणजे त्यामध्ये 5 जे भीमसैनिक हे खऱ्या अर्थानं दलित चळवळीमध्ये काम करणारे लोक होते यांना त्या सेवेमध्ये सामावून येण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले आणि मग त्यांनी त्या सेवेमध्ये अतिशय इमाने इतबारे असं 30-35 वर्ष काम या 5ही लोकांनी केलेलं आहे। त्यामध्ये प्रथम वसंत पंडित असतील, त्यानंतर रवींद्र बाबूराव काळे असतील, त्यानंतर आमचे भेंडी काळे जे कोबरा म्हणून मुक्तीसैनिक प्रसिद्ध होते ते असतील, रंगनाथ काळे होते, श्यामराव काळे आहेत, अशोक कुशिरे आहेत, नवनाथ काळे आहेत, अशा या सातही रत्नांनी या सात रंगांनी आज एकत्र येऊन एवढा मोठा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम जो घडवला त्यामध्ये या सर्व या सातही जणांची ताकद आपल्या या सातपूरवासियांना नाशिक जिल्ह्याला बघायला मिळाली आणि त्यांचं हीच कमाई जेवढे लोक त्यांनी कमवले हीच त्यांची इस्टेट आहे आणि इस्टेट कमवत असताना म्हणजे कोण किती पैसा कमवतो त्यापेक्षाही आपण किती माणसं जोडली किती माणसं कमवली हे आजच्या कार्यक्रमातून या सातही जणांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांची सेवापूर्ती झाल्यानंतर त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांनी समाजाच्या कामाला समाजाच्या उपयोगी पडावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या सातही जणांच्या पाठीमागे जसं एका पुरुषाला घडवण्यामध्ये मोठा स्त्रीचा वाटा आहे या सातही पुरुषांना घडवण्यामध्ये त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या सौ सातत्याने त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या म्हणून हे घडू शकले तर त्या माऊलींचे देखील खऱ्या अर्थानं आभार मानले पाहिजे आणि त्यांचे देखील आभार मानतो आणि आपण एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला सगळ्या
नाशिक जिल्ह्यातून सगळे नेतेगण आले, त्यामध्ये प्रकाश मुंडे असतील, विनोदी असतील. या कार्यक्रमास सातपूर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल काळे, काळू काळे, रमेश तात्या काळे यांसह आदींनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी या सातही कर्मचाऱ्यांच्या एकत्र निवृत्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाने स्थानिकांमध्ये त्यांच्याबाबत ही दोस्ती तुटायची नाही जणू हीच चर्चा रंगत असल्याचे चित्र कार्यक्रमावेळी पाहावयास मिळत होते. SPN न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी धीरज हिरे, विशेष प्रतिनिधी रवी भारती, तंत्रप्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, SPN न्यूज नाशिक. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.